नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी वर्गातील चिटणीसाची कार्यपद्धती या विषयांतर्गत पाचवं प्रकरण आपण यापूर्वी अभ्यासत होतो, कंपनीचे सभासद. या कंपनीचे सभासद या प्रकरणामध्ये यापूर्वी आपण सभासद अर्थव्याख्या किंवा सभासद विरुद्ध भागधारक, सभासदत्वाची जी पात्रता किंवा सभासदत्वाचं जे संपादन आहे या विविध मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सभासदत्वाची जी संपुष्टता आहे, सभासदत्व संपुष्टात येण्याचं जे काय कारण आहे किंवा सभासदत्वाला जो मिळणारा विराम आहे तो या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत, किंवा सभासदत्व संपुष्टात येण्याची जी काही कारणं आहेत ती कारणं या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. साधारणतः सभासदत्व संपुष्टात येण्याचं जर पहिलं कारण आपण जर लक्षात घेतलं तर सभासदाने आपल्या भागांचं हस्तांतरण दुसऱ्या व्यक्तीला केल्यास सभासदाचं सभासदत्व हे संपुष्टात येतं. म्हणजे सभासदत्व संपुष्टात येण्याचं कारण काय आहे की सभासद हा आपले भाग स्वतःच्या भा नावावर असलेले भाग इतरांच्या इतरत्रयस्थ व्यक्तीच्या नावे त्या ठिकाणी करतो, की ज्यामुळे भाग हस्तांतरणामुळे भागाचं हस्तांतरण झाल्यामुळे भागाची मालकी किंवा भागाचं सभासदत्व हे त्या ठिकाणी संपुष्टात येतं. आणि मगसाठी भाग हस्तांतरण या प्रकारची पहिली प्रक्रिया की ज्या कारणामुळे भागात सभासदाचं सभासदत्व हे संपुष्टात येतं. दुसरं कारण आहे की जेव्हा भागधारकाचा मृत्यू होतो किंवा एखादा भागधार दिवाळखोर झाल्याने भागांचं ज्या वेळेला संक्रमण होतं त्यावेळेला देखील भागधारकाचं किंवा सभासदाचं सभासदत्व हे काय होतं, संपुष्टात येतं. भागधारक हा भागधारक राहत नाही, सभासद सभासद राहत नाही आहे, मग त्याचं सभासदत्व हे त्या ठिकाणी संपुष्टात येतं किंवा सभासदत्वाला पूर्ण विराम त्या ठिकाणी मिळतो. याप्रमाणे तिसरं कारण असताना आहे की जेव्हा कंपनी स्वतः आपल्या भागांची परत खरेदी करण्याची तयारी दर्शवते व सभासद त्याचे भाग कंपनीला विकतो अशा वेळेला देखील सभासदाचं सभासदत्व हे संपुष्टात येतं. सभासद सभासद राहत नाही किंवा ज्या वेळेला कंपनीला स्वतःच्या भागांची खरेदी जर करायची असेल आणि सभासद जर त्या ठिकाणी कंपनीला भाग विकणार असेल तर कंपनी जर या प्रकारच्या भागांची खरेदी करत असेल तर सभासदाकडनं या प्रकारच्या भागांची पुनर्खरेदी कंपनीकडनं जर केली जात असेल तर त्या सभासदाचं सभासदत्व हे संपुष्टात येतं. चौथं कारण असणार आहे की समभागांवरील मागणी हप्त्याच्या रकमेची वारंवार मागणी करून देखील भागधारकाने रक्कम न भरल्यास कंपनी भाग जप्त करते. म्हणजे कंपनी जर वारंवार भागांची रक्कम भागधारकाकडे जर मागत असेल, सभासदाकडे जर मागत असेल आणि सभासद भागांची रक्कम जर पेड करत नसेल, जमा करत नसेल कंपनीकडे, तर अशा परिस्थितीमध्ये कंपनी वारंवार मागांची मागणी करून देखील जर कंपनीला रक्कम मिळत नसेल भागांची तर कंपनी या प्रकारचे समहक्क भाग जे आहेत या समहक्क भागांची जप्ती करते, की ज्यामुळे भागधारक किंवा सभासद हे कंपनीचे सभासद किंवा भागधारक राहत नाही, त्यांचं भागधारकत्व किंवा सभासदत्व हे संपुष्टात येतं. त्यानंतर पुढील कारण आहे की कंपनीच्या सभासदाने नियमावलीनुसार कंपनीला भाग स्वेच्छेने परत केल्याने त्याचं नाव नोंदवहीतून किंवा सभासद नोंदवहीतून त्या ठिकाणी कमी केला जातं. म्हणजे कंपनीच्या सभासदाने नियमावलीनुसार कंपनीला जर आपले भाग स्वेच्छेने जर परत केले असतील तर निश्चितपणे सभासद नोंदवहीमधनं सभासदाचं नाव जे आहे ते सभासद म्हणून त्या ठिकाणी वगळलं जातं किंवा सभासदाचं सभासदत्व संपुष्टात येतं. त्यानंतर कंपनीच्या भागधारणाधिकाराचा जो उपयोग केल्याने किंवा कंपनीच्या भागधारणाधिकाराचा उपयोग केल्याने देखील भागधारकत्व किंवा सभासदत्व हे काय होतं, संपुष्टात येतं. भागधारणाधिकार म्हणजे काय, की जोपर्यंत कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम सभासद परत करत नाही तोपर्यंत तारण म्हणून ठेवलेल्या भागांचे कंपनी सभासदांकडे हस्तांतरण करत नाही यालाच भागधारणाधिकार असं म्हणतात. म्हणजे कंपनीच्या एखाद्या सभासदाने जर कंपनीकडनं जर कर्ज घेतलेलं असेल आणि कर्जाची जोपर्यंत कंपनीकडे त्याची परतफेड त्या भागधारकाकडनं सभासदाकडनं केली जात नाही तोपर्यंत कंपनीच्या भागधारणाधिकाराचा जो काही उपयोग कंपनीकडनं जर केला आणि अशा परिस्थितीमध्ये सभासदाच्या नावे असलेले भाग जर सभासद कर्जाची रक्कम परत करू शकलं नाही तर त्या सर्वांचा त्या भागांची जी मालकी आहे ती कंपनीकडे त्या ठिकाणी हस्तांतरित होते, की ज्यामुळे सभासदाचं सभासदत्व देखील या ठिकाणी संपुष्टात येतं. त्याचं कारण काय आहे की कंपनीच्या भागधारणाधिकाराचा अधिकार जर कंपनीने वापरला तर कंपनीच्या सभासदत्वाला सभासदत्वास मुकावं लागतं, हे यातनं लक्षात घ्यायचं. त्यानंतरचं कारण असणार आहे की परतफेडीच्या अग्रहक भागांची मुदत संपल्यानंतर साधारणतः त्याची रक्कम परत केली की अग्रहक भागधारकांचं सभासदत्व काय ठिकाणी होतं, रद्द होतं. साधारणतः अग्रहक भागातील जे काही परतफेडीचे अग्रहक भाग आहेत त्यांची मुदत जर संपली तर त्याची रक्कम परत केली की अग्रहक भागधारकांचं देखील सभासदत्व काय होतं, रद्द होतं. हे देखील एक कारण आहे. सोबतच माहितीपत्रकातील चुकीच्या विधानामुळे जर सभासदाची फसवणूक झाली असेल तर तो कंपनीबरोबरचा सभासदत्वाचा करार देखील रद्द करू शकतो. कारण हे विधान आहे किंवा हे जे कारण आहे की हे सभासद स्वेच्छेने सभासदाची जर कंपनीच्या माध्यमातून जर फसवणूक करण्याचा प्रयत्न केला गेला असेल तर सभासद हा स्वतः
सो तरी का नहीं, कंपनी बरोबर तो करार आहे तो ते का नहीं रद्द करण्यास पुढाकार घेतो आणि सभासदत्व संपुष्टात येतं. आणि सर्वात शेवटचं जर आपण कारण बघितलं तर कंपनीचं ज्यावेळेला विसर्जन होतं त्यावेळेला कंपनीचं आपोआप त्या ठिकाणी सभासद जे आहे त्यांचं सभासदत्व त्या ठिकाणी संपुष्टात येतं. कंपनी विसर्जनामुळे सभासदाचं सभासदत्व हे संपुष्टात येतं, संपतं. ह्या पद्धतीने सभासदत्व संपुष्टात येण्याची जी काही अनेक कारणं आहेत ती यामध्ये आपण समजून घेतलेली आहेत. साधारणतः पुढील आपण जर मुद्दा अभ्यासला तर आपल्याला त्यामध्ये सांगता येईल की सभासदांचे अधिकार आणि कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, सभासदांचे अधिकार काय आहेत, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. साधारणतः अधिकाराच्या स्वरूपातील जे लाभ आहेत ते उपभोगणं किंवा कर्तव्यांची पूर्तता करणं, जबाबदाऱ्यांचं दायित्व सांभाळणं ही संस्थेची जी अविभाज्य अंग आहेत की त्यामुळे कंपनी सभासदांनाही त्या ठिकाणी या सर्व प्रकारचे जे काही नियम आहेत, सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या ह्या सभासदांवरती देखील त्या ठिकाणी लागू असत. सभासदांचे जर आपण अधिकार जर अभ्यासले तर सभासदांना पहिला अधिकार आहे की पुस्तके दस्तऐवज प्राप्त करण्याचा अधिकार. साधारणतः घटनापत्रक, नियमावली, हिशेब तपासणीचा अहवाल, संचालकांचा अहवाल, जमाखर्चाची पुस्तके या सर्वांची प्रत त्याला मिळू शकते. याशिवाय सभासदाची जी नोंदवही आहे, सभासदांची नोंदवही, कर्जरोख्यांची तारण नोंदवही, इतरुत्त नोंदवही, सभेसाठी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींचे दस्तऐवज, सादर करावं लागणारे जे काही विवरणपत्र हे सर्व तपासण्याचा अधिकार हा त्या ठिकाणी सभासदांना असतो. म्हणजे पुस्तके दस्तऐवज प्राप्त करण्याचा अधिकार हा कोणाला असतो, सभासदांना असतो. सोबतच घटनापत्रक, नियमावली, हिशेब तपासणीचा अहवाल असेल, संचालकांचा अहवाल असेल, जमाखर्चाची पुस्तके, जमाखर्चाची पुस्तके याचा अर्थ बुक्स ऑफ अकाउंट्स आपण त्याला म्हणतो, या सर्वांची प्रत सभासदाला मिळू शकते. याशिवाय सभासदांची जी काही नोंदवही आहे, कर्जरोख्यांची तारण नोंदवही असेल, इतरत्र नोंदवही आहे, सभेसाठी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींचं दस्तऐवज असतील इत्यादी त्या ठिकाणी तपासण्याचा अधिकार देखील सभासदांना आहे. म्हणजे पुस्तके, हिशेबांची पुस्तके दस्तऐवज प्राप्त करण्याचा आणि तपासण्याचा मिळवण्याचा अधिकार हा सभासदांना आहे. हा पहिला मुद्दा आपण या ठिकाणी बघितला. सभासदांचा दुसरा अधिकार असणार आहे की कंपनीचे मूलभूत निर्णय घेण्याचा अधिकार. कंपनी सभासदांना सर्वसाधारणपणे सभेमध्ये किंवा सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय घेण्याचे विशेष अधिकार प्राप्त झालेले असतात. उदाहरणार्थ कंपनीच्या कार्यालयीन पत्त्यामध्ये बदल करणं असेल, अधिकृत भागभांडवलामध्ये वाढ करणं असेल, उद्दिष्ट कलमामध्ये जर काही बदल करायचे असतील, नियमावलीमध्ये बदल करायचं असेल, कंपनीचं अधिग्रहण वा विलिनीकरण जर करायचं असेल, एकमेव विक्री एजंटची नेमणूक करणं असेल किंवा कंपनीचं विसर्जन करायचं असेल, तर अशा विविध ठिकाणी कंपनीचे जे मूलभूत निर्णय घेण्याचा अधिकार आहे की तो सभासद त्या ठिकाणी घेऊ शकतो. साधारणतः कंपनीत अधिग्रहण करायचे असेल किंवा विलिनीकरण करायचे असेल, म्हणजे एखाद्या कंपनीला जर त्या ठिकाणी अधिग्रहित करायचं असेल किंवा एखाद्या कंपनीचं विलिनीकरण करायचं, एखाद्या कंपनीला जर त्या ठिकाणी विभक्त करायचं असेल किंवा एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या कंपनीला जर विलीन करून घ्यायचं असेल, एकमेव विक्री एजंटची नेमणूक करणं असेल, कंपनी विसर्जन असेल, याही संदर्भामध्ये मूलभूत निर्णय घेण्याचा अधिकार हा सभासदांना असतो. सोबतच कंपनीच्या सर्वसाधारण सभांमध्ये सहभागी होण्याचा देखील अधिकार हा कंपनी सभासदाला असतो. कंपनीच्या सर्वसाधारण सभा की ज्यामध्ये सूचना व कार्यक्रम पत्रिका मिळवणं, सभांना प्रत्यक्ष उपस्थित राहणं अथवा प्रतिनिधींची नेमणूक करणं आणि सभेतल्या चर्चांमध्ये सहभागी होणं व मतदान करणं, विशेष सर्वसाधारण सभा बोलवणं इत्यादींचे अधिकार सभासदांना त्या ठिकाणी प्राप्त झालेले असतात. आणि या पद्धतीने कंपनीच्या सर्वसाधारणमध्ये सर्वसाधारण सभांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार देखील सभासदांना असतो. त्यासोबतच संचालकांची नेमणूक तसेच बडतर्फ करण्याचा देखील अधिकार असतो. संचालकांची नियुक्ती करणं आणि त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार देखील सभासदांना प्रदान करण्यात आलेला आहे. कंपनीचा वार्षिक जमा खर्च व हिशोब तपासणी संबंधित अधिकार देखील सभासदांना असतात. साधारणतः कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वार्षिक जमा खर्चाला मान्यता देणं, हिशोब तपासणीसाठी नेमणूक करणं व त्याचे मानधन ठरविणं तसेच त्याला काढून टाकण्याचे अधिकार देखील सभासदांना असतात. म्हणजे कंपनीच्या हिशेब तपासणीसाठी नियुक्ती आणि त्याला बडतर्फ करण्याचाही अधिकार या सभासदांना असतो. कंपनीच्या नफ्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार देखील सभासदांना असतो. साधारणतः परतावा मिळण्याच्या उद्देशाने सभासद कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतात आणि त्यामुळे वार्षिक सभेमध्ये लाभांशाला मान्यता देणं आणि तो जाहीर झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत मिळवण्याचा अधिकार देखील सभासदांना असतो. म्हणजे लाभांश नफ्याच्या माध्यमातून सभासदांना दिला जातो आणि तो 30 दिवसांच्या आत लाभांश जाहीर झाल्याच्यानंतर 30 दिवसांच्या आत सभासदांना लाभांश मिळण्याचा अधिकार असतो. हे देखील आपण यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. पुढील जर आपण अधिकार बघितला तर भागधारणाबद्दलचे अधिकार, यामध्ये भाग प्रमाणपत्र असेल, भाग हस्तांतरण असेल, हक्क भाग असेल, बोनस भाग असेल, यांना प्राप्त करण्याचा देखील अधिकार हा सभासदांना असतो.
सोबतच कंपनीची अधिशेष मालमत्ता मिळण्याचा अधिकार. कंपनीचं विसर्जनाच्या वेळेला कंपनीची जर सर्व देणी देऊन झाल्यानंतर उरलेली जी काय मालमत्ता असेल त्यामध्ये सहभागी होण्याचा देखील अधिकार हा सर्व सभासदांना असतो. आणि त्यासाठी कमी कंपनीची अधिशेष मालमत्ता, कंपनीची शिल्लक असलेली मालमत्ता, शेष असलेली मालमत्ता की ज्याच्यावरती देखील मालकी हक्क किंवा त्याच्यावरती देखील अधिकार मिळवण्याचा अधिकार या सभासदांना असतो. सोबतच खटला की ज्याला खटला भरण्याचा अधिकार आपण म्हणूयात. कायद्यांतर्गत फसवणूक, बेकायदेशीर कृत्य, चुकीची वर्तणूक, कामाची टाळाटाळ करणारे जे काही संचालक व कंपनी यांच्या विरोधामध्ये खटला भरण्याचा देखील अधिकार सभासदांना असतो. तर जर एखाद्या हिशेब तपासणीसाने त्याच्या अहवालामध्ये अनुचित किंवा दिशाभूल करणारी विधानं केली असल्यास हिशेब तपासणीसावर देखील खटला भरण्याचा अधिकार सभासदांना असतो. साधारणतः 100 किंवा त्या ज्या सभासदांकडे एकूण मतांपैकी 10 मते तरी 10% मते त्या ठिकाणी आहेत असे सभासद निवारण न्यायाधिकार यांच्याकडे अर्ज त्या ठिकाणी करू शकतात की कंपनीच्या व्यवहाराची तपासणी करण्याची मागणी ते करू शकतात. म्हणजे 100 किंवा ज्या सभासदांकडे एकूण मतापैकी 100 किंवा 10% मते आहेत असे सभासद निवारण न्यायाधिकार यांच्याकडे अर्ज करू शकतात की कंपनीच्या व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी ते या ठिकाणी करू शकतात. तर अशा पद्धतीने सभासदांचे जे काय अधिकार आहेत ते आपण यामध्ये अभ्यासले आहेत. सभासदांच्या अधिकारांसोबतच सभासदांची जी काय कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आहेत ते देखील आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. सभासदांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, त्यातील पहिली जबाबदारी जर आपण लक्षात घेतली तर नियमावलीत दिलेल्या सर्व नियमांना सभासद हे बांधील असतात. नियमावलीतील सर्व नियमांना सभासदांना बांधील राहावं लागतं. सभासद नियमावलीतील सर्व नियमांचं पालन योग्यपणे करतील या प्रकारची अपेक्षा असते. याच प्रकारची जबाबदारी या कंपनी सभासदाला पार पाडावी लागते. आणि मग साठी पहिली जबाबदारी, पहिलं कर्तव्य काय आहे सभासदाचं की नियमावली दिलेल्या सर्व नियमांना सभासद हे त्या ठिकाणी बांधील असतात. दुसरं त्यानंतर आपण कर्तव्य जर बघितलं तर कंपनीच्या भागधारकाची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्या इतकीच मर्यादित असते. या भागांची पूर्ण किंमत भरण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. अशा प्रकारे कंपनीने किंवा कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या भागधारकांच्या किंवा भागांच्या दर्शनी मूल्या इतकी जबाब मर्यादित असते आणि या भागांची पूर्ण रक्कम पूर्ण किंमत भरण्याची जबाबदारी मात्र ही त्या सभासदाची असते. अशा पद्धतीने त्या भागधारकाची असते. या पद्धतीने ही दुसरी जबाबदारी, दुसरं कर्तव्य या सभासदाचं आपण लक्षात घेता. आणि तिसरं कर्तव्य किंवा तिसरी जबाबदारी असणार आहे की मर्यादित कंपनीच्या कर्जाची वा देणी यांची परतफेड करण्याची सभासदाला व्यक्तिशः त्या ठिकाणी जबाबदार धरलं जातं. म्हणजे अमर्यादित कंपनीच्या बाबतीमध्ये कर्ज किंवा देणी यांची परतफेड जर करायची असेल तर सभासदाला त्या ठिकाणी व्यक्तिशः जबाबदार धरलं जातं. व्यक्तिकरित्या त्याला त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं की त्याच्याकडनंच त्या कर्जाची काय केली जाते परतफेड किंवा त्याच्या वैयक्तिक मालमत्तेमधनं देखील कर्जाची कंपनीच्या परतफेड करण्याची हमी कंपनी त्या ठिकाणी घेत असते. तर अशा पद्धतीने सभासदांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या हे आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. निश्चितपणे प्रकरण क्रमांक 5 जे आहे त्याच्या सर्व अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. अंतिम टप्प्यामध्ये आहोत याचा अर्थ कंपनीचे सभासद या प्रकरणामध्ये, या प्रकरणामध्ये आपण जे घटक शिकलेलो आहात की ज्यामध्ये सारांश जो आहे की जो आता विविध मुद्द्यांच्या आधारे आपण लक्षात घेतो आहे. साधारणतः कंपनी सभासद हे कंपनीचे एक अभिन्न असे भाग आहेत. सभासद हे कंपनीचे अभिन्न असे भाग आहेत की कंपनीपासून भिन्न नाही आहेत, कंपनीपासून विभक्त नाही आहेत, परंतु कंपनीशीच संलग्न असा घटक की जो सभासद म्हणून आहे. कंपनी सभासद हे कंपनीचे काय आहेत? अभिन्न असे भाग आहेत. हा मुद्दा आपण यामध्ये या प्रकरणात समजून घ्यायचा आहे. कंपनी सभासद व भागधारक या दोन्हींचा अर्थ साधारणपणे सारखाच आहे, पण याला काही अपवाद आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. ठीक आहे. करार करण्यास सक्षम असणारी कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी की जी कंपनीची सभासद बनू शकते. कंपनीची सभासद बनण्याकरिता करार करण्यास सक्षम असणारी कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी यांना आपण सभासद म्हणून त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. अशी व्यक्ती कोणती असेल, कंपनी संस्था असेल, तरी देखील तीच कंपनीची त्या ठिकाणी सभासद बनू शकते. हा देखील मुद्दा आपण यामध्ये अभ्यासला. सोबतच कंपनीचं सभासदत्व प्राप्त करून घेण्याचं वेगवेगळे मार्ग त्या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत की कंपनीचे सभासदत्व प्राप्त करून घेण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. परंतु सर्वात सुलभ व सामान्य सभासदत्व मिळवण्याचा जर मार्ग असेल तर तो म्हणजे भाग खरेदी करून सभासदत्व प्राप्त करता येऊ शकतं. सोबतच कंपनीच्या सभासदत्वाचा शेवट होण्याचंही विविध मार्ग आहेत. यालाच सभासदत्व संपुष्टात येण्याचं कारण किंवा सभासदत्व संपुष्टात येणे असंही म्हणून ओळखलं जातं. आणि कंपनी सभासदाला विशेष अधिकार त्या ठिकाणी दिलेले असतात, तसेच त्याला कर्तव्य व जबाबदाऱ्याही पूर्ण त्या ठिकाणी करावं लागतात. ह्या अनुषंगाने आपण या प्रकरणामध्ये या सर्व विविध मुद्द्यांचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. निश्चितपणे प्रकरण क्रमांक 5 कंपनीचे सभासद या प्रकारचं प्रकरण आपल्याला चांगल्या पद्धतीने समजलं असेल अशी अपेक्षा आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचा जो काही स्वाध्याय आहे तो या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.